शासन आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आली. संभाजी आरमारनं याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं. त्यात म्हटलं आहे की अंध आणि अपंग व्यक्ती समान संधी, हक्कांचं संरक्षण, संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 ची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दिव्यांग व्यक्तींना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ स्थापन करण्यात आली असून त्याद्वारे दिव्यांगांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात येतं. दिव्यांगांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र रुग्णालयीन कामकाजाच्या दिवशी विना तक्रार उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भातील तक्रारी, अपिलांचं वाढतं प्रमाण, न्यायालयीन प्रकरणं तसंच बोगस प्रमाणपत्रांची प्रकरणं निदर्शनास आलेली आहेत. अशा बाबी टाळण्यासाठी भारत सरकारनं वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचनांची, तत्वांची, कार्यपद्धतीची आणि सविस्तर सूचनांची आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पायमल्ली होत असलेली आढळून येत आहे असंही निवेदनात नमूद आहे. दिव्यांग व्यक्तींना पात्र असून देखील केवळ दिव्यांग म्हणून विविध सवलतींपासून वंचित ठेवणं अशा तक्रारीवरून आपल्या आरोग्य प्रशासनाविरुद्ध योग्य ती कारवाई करावी, अन्यथा दिव्यांगांच्या हक्कासाठी संभाजी आरमार रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी मागं पुढं पाहणार नाही असा इशारा संभाजी आरमारचे जिल्हा संघटक अनंतराव नीळ यांनी दिला. अपंग व्यक्ती समान संधी सर्व हक्क संरक्षण कायद्याखाली आपण आज सध्या सिव्हिल हॉस्पिटल किंवा जिल्हा रुग्णालय असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असतील अशा ठिकाणी, तसेच उपजिल्हा रुग्णालय जिथे जिथे असतील अशा ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र अर्ज केलेल्या दिवशी त्याच दिवशी मिळावे या संदर्भात आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. तसेच सध्या जे प्रशासन आरोग्य प्रशासनाकडून दिव्यांग व्यक्तींची जे ज्या पद्धतीने हेळसांड होते प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये, हे त्यांनी ह्या बाबतीत कायदेशीर आदेशानुसार काम करावे. तसेच प्रत्येक रुग्णालयाला 3 डॉक्टरांची समिती असून त्या समितीने हे विषय सगळे व्यवस्थित हँडल केले पाहिजेत असा कायदा असताना शासनाने ह्या संदर्भात 7 ते 8 आदेश दिलेले आहेत आजपर्यंत 1995 सालापासून. तरीही दिव्यांग व्यक्तींची हेळसांड ही काही थांबलेली नाहीये. जर ही हेळसांड सध्या आरोग्य प्रशासनाने आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मनावर घेऊन जर ही नाही केली तर संभाजी आरमारला रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यावेळी बाबूलाल फणीबंद, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, नितीन माने, भाऊ लाडोड, श्रीनिवास इंजापुरी, जवाहरलाल शालघर, राजू कुडम, इंदुमती मिरजकर, कविता आडम आदींची उपस्थिती होती.